व्यंकटेश कन्स्ट्रक्शन सादर करीत आहे व्यंकटेश नंदनवन। पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत। जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची राष्ट्रवादीकडून कोंडी। विजय शिवतारे पुन्हा कसा आमदार होतो तेच बघतो असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकसभा निवडणुकीत दिले होते, त्याचेच प्रत्यंतर सध्या येत आहे। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले व आमदार विद्या चव्हाण यांनी विधानसभेत व विधान परिषदेत पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे अँटी करप्शन चौकशी करण्याची मागणी केली व सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तसे आदेश दिल्याने जलसंपदा मंत्री राज्यमंत्री विजय शिवतारे यांची चांगलीच कोंडी झाली आहे। राज्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचार हा राज्याचा विषय असूनही खासदार सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न लोकसभेत उपस्थित करून राष्ट्रवादी या विषयावर किती गंभीर आहे हे दाखवून दिले। केंद्र सरकारने या योजनेची चौकशी करावी अशीही त्यांनी मागणी केली, संसदेत मागणी केली। पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, माननीय सुदामराव इंगळे, माननीय श्यामकांत भिंताडे व पुष्कराज जाधव यांनी या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर विजय शिवतारे यांनी आमदारकीचा व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे पुरंदरमधील राजकीय परिस्थिती चांगलीच ढवळून निघालेली आहे। पुरंदर न्यूजतर्फे कृषी आयुक्त सुहास दिवशे यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकरणी विधानसभेच्या पटलावर सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली असून माननीय सभापती महोदयांनी निर्देश दिल्याप्रमाणे सदर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येणार असून याबाबत अधिकची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून 9000 मतांची आघाडी मिळवली। याशिवाय खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय तडजोडी करून इंदापूर, भोर व पुरंदरमध्ये आघाडी मिळवण्यात यश मिळवले। पुरंदर हवेलीमध्ये मंत्रिपदाचा दर्जा असतानाही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 9000 मतांच्या पिछाट सहन करावी लागली। त्यानंतर नुकत्याच झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत फुरसंगी लोहगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने 6000 मतांची शिवसेनेच्या उमेदवारावर आघाडी मिळवून यश संपादन केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवतारे बापूंनी दिलेला उमेदवार शिवसेनेने नाकारून, पक्षश्रेष्ठीने नाकारून तो राष्ट्रवादीने पळवून नेला व राष्ट्रवादीने त्या उमेदवाराला निवडून आणले। शिवसेनेच्या उमेदवाराला धनुष्यबाणाच्या चिन्हावरही लढता आलेलं नाही। शिवसेनेने जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागला व शिवतारे बापूंची पक्षाकडूनही चांगलीच कोंडी झालेली दिसून येते। जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराबाबत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुरंदरमध्ये आल्यानंतर याबाबत सविस्तर निवेदन देणार असल्याचे दूरध्वनीवरून सांगितले। अशा प्रकारे पुरंदरच्या राजकारणाला एक वेगळंच वळण मिळत असल्याचे सध्या तरी पाहावयास मिळते। पुरंदरमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये
कमकुवत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या चांगल्याच जोरात आलेली आहे. त्यांना चांगलंच बळ लोकसभा निवडणुकीत मिळालेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या निर्णयाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. ही राष्ट्रवादी पुरंदरमधून शिवसेनेच्या विरोधात आघाडी उघडलेली असून काँग्रेसबरोबर राहणार का स्वतःचा उमेदवार उभा करणार हेही जनतेसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं आगामी निवडणूक विधानसभा निवडणुकीतली रंगत वाढणार आहे. पुण्यापासून जवळच असलेल्या सासवडमध्ये 1 and 2 BHK लक्झुरियस फ्लॅट्स आणि शॉप्सचा भव्य प्रकल्प. मध्यवर्ती ठिकाणी प्राईम लोकेशनला साकारत असलेल्या या प्रोजेक्टपासून बस स्टँड, मेन मार्केट तसंच शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, वाघेरे कॉलेज, पुरंदर हायस्कूल या शिक्षण संस्था अगदी सोयीस्कर अंतरावर आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं तुमचं स्वप्न व्यंकटेश नंदनवनमध्ये सहज पूर्ण होतंय. प्रदूषणमुक्त हवा, गोंगाटापासून दूर असलेला रम्य परिसर आणि मन प्रफुल्लित करणारं आल्हाददायक वातावरण. उत्तम नियोजनाचा भक्कम पाया लाभलेल्या व्यंकटेश नंदनवनमध्ये दर्जेदार वास्तुरचनेची हमखास प्रचिती येते. ग्राउंड लेव्हलला असलेल्या कन्व्हिनियन्स शॉपिंगमुळे तुमचं जीवन आरामदायी आणि सुखकर ठरतं. आकर्षक प्रवेशद्वार, ऐसपैस आणि शोभिवंत लॉबी एरिया. प्रशस्त हॉल, आधुनिक सुखसोयींनी नटलेलं किचन, मास्टर बेडरूम, प्रत्येक रूममध्ये भरपूर नैसर्गिक उजेड आणि हवेचा सुखद अनुभव मिळतो. तुमच्या चिमुकल्यांसाठी नाविन्यपूर्ण चिल्ड्रन्स बेडरूम, उत्कृष्ट अमेनिटीजनी सजलेल्या व्यंकटेश नंदनवनमध्ये छानसा चिल्ड्रन्स प्ले एरिया. पार्टी लॉन यासह क्लब हाऊस, इंडोर गेम्स, आधुनिक साधनांनी युक्त जिम्नॅशियम, सोलर वॉटर हीटिंग, फायर फायटिंग, CCTV सिस्टीम, वर्मिकल्चर प्लांट इत्यादी सुविधांची रेलचेल आढळते. पैशांचा योग्य मोबदला तसंच वास्तुसौख्याची पुरेपूर अनुभूती देणारं व्यंकटेश नंदनवनमधलं घर म्हणजे खरंच तुमचं होम, स्वीट होम आहे.